राजकारणात नेहमीच काही ना काही सुरूच असतं त्यातच आता महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडींचा सिलसिला सुरू असतानाच राष्ट्रवादीत आणि काँग्रेसमध्ये एका विषयाने डोकं वर काढलंय हा मुद्दा पहिल्यांदाच आलाय असं नाहीये तर यापूर्वी देखील राष्ट्रवादीतल्या बड्या नावांची चर्चा होती चर्चा कशाची तर मुख्यमंत्री पदाची एकच विषय सध्या जोरदार चर्चेत आहे तो म्हणजे अजित पवार होणार भावी मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं कोण होणार मुख्यमंत्री या प्रश्नाची उकल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज करणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल अशा प्रकारचं विधान केल्यानंतर राज्यामध्ये पुन्हा एकदा कोण होणार मुख्यमंत्री या विषयावर चर्चासत्र सुरू झालंय अजित पवार यांनी कधीही आपली मुख्यमंत्री पदाची महत्वाकांक्षा लपवून ठेवलेली नाहीये काही दिवसांपूर्वी अन्य एका वृत्तवाहिनीला मुलाखत देतानाही त्यांनी अशाच प्रकारचं विधान केलं होतं म्हणजेच गेल्या काही कालावधीमध्ये अजित पवार सातत्याने आपली ही महत्वाकांक्षा विविध माध्यमातून समोर आणत आहेत अर्थात अजित पवार यांच्या या विधानानंतर ज्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत त्या पाहता आगामी कालावधीमध्ये या विषयावरून राजकारण ढवळून निघणार यात शंकाच नाहीये मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा बाळगण्यात चूक काहीच नाही अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली जर अजितदादा बहुमताच्या बाजूने आले तर ते मुख्यमंत्री होऊ शकतात पण त्यांच्या पक्षाला मात्र बहुमत मिळवण्यासाठी आणखी काही वर्ष वाट पाहावी लागेल अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी दिली महत्वाची गोष्ट म्हणजे अजित पवार यांनी ज्या संजय राऊत यांच्यावर टीका केली होती त्यांनाही अजित पवार यांच्या या महत्वाकांक्षेमध्ये काही वावग वाटत नाहीये अजित पवार यांनी जाहीर केलेल्या या महत्वाकांक्षेनंतर इतर नेत्यांनी दिलेल्या प्रतिक्रियांचा विचार जरी इथे महत्वाचा असला तरी विद्यमान राजकीय परिस्थितीचाही विचार करावा लागणार आहे देशातील महाराष्ट्र असे एक राज्य असेल जेथे मुख्यमंत्री पदाचे अनेक दावेदार आहेत सध्या महाराष्ट्रात सत्तेवर असलेल्या भाजप शिवसेना युतीच्या सरकारमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हे पद मिळालं कारण सत्ता समीकरणासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ऐनवेळी उपमुख्यमंत्री पद स्वीकारावं लागलं विद्यमान सत्ताधारी आघाडीचा विचार करण्यात आला तरी या आघाडीमध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस अशी दोन नावं मुख्यमंत्री पदाचे दावेदार मानले जाऊ शकतात विरोधी महाविकास आघाडीचा विचार करता या आघाडीमध्ये तर मुख्यमंत्री पदाचे अनेक दावेदार आहेत महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधित्व करणारे अजित पवार यांनी यापूर्वी अनेक वेळा उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानलंय पण त्यांनी आपली मुख्यमंत्री पदाची महत्वाकांक्षा वेळोवेळी प्रगट केली आहे त्यामुळे ते एक महत्वाचे दावेदार आहेत महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते आणि आगामी निवडणूक जर महाविकास आघाडी एकत्रपणे लढवणार असेल तर आपोआप या आघाडीचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडेच बोट दाखवलं जाऊ शकतं महाविकास आघाडीतील तिसऱ्या पक्षाचा म्हणजे काँग्रेस पक्षाचा विचार करता या पक्षामध्ये तर माजी मुख्यमंत्रीच कार्यरत आहेत पृथ्वीराज चव्हाण अशोक चव्हाण हे माजी मुख्यमंत्री काँग्रेसमध्ये आहेतच शिवाय विद्यमान पक्षाध्यक्ष नाना पटोले किंवा आणखी एक नेते बाळासाहेब थोरात यांनीही आपली महत्वाकांक्षा कधीही दडवून ठेवली नाहीये अजित पवार यांनी थेटपणे व्यक्त केलेल्या आपल्या महत्वाकांक्षेवर प्रतिक्रिया व्यक्त करत असतानाच या सर्वच राजकीय नेत्यांना आपल्या वैयक्तिक महत्वाकांक्षा काय आहेत याचाही विचार करावा लागणार आहे महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यामध्ये मुख्यमंत्री पदाचे अनेक दावेदार असले तरी राजकीय परिस्थिती कोणता कल घेते यावर सर्व काही अवलंबून असणार आहे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार सुमारे अडीच वर्ष कार्यरत असताना उद्धव ठाकरे जरी मुख्यमंत्री पदावर असले तरी राज्याचा गाडा अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री पदावर असलेले अजित पवारच हाकत होते असंही म्हटलं जातं कोरोना महामारीमुळे असेल किंवा वैयक्तिक आजारपणामुळे असेल उद्धव ठाकरे सक्रिय नव्हते अजित पवार यांच्यामध्ये मुख्यमंत्री होण्याचे सर्व गुण जरी असले तरी प्रत्यक्ष निवडणुकीतील यशाचे मेरिट त्यांना मिळणार का हा मोठा प्रश्न आहे राज्यात जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोघांचीच आघाडी होती तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला काँग्रेसपेक्षा जास्त जागा मिळाल्यानंतर सुद्धा मुख्यमंत्रीपद काँग्रेसकडे देण्यात आलं होतं आणि महत्वाची खाती राष्ट्रवादीने स्वतःच्या पदरात पाडून घेतली होती आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्ताधारी आघाडी असेल किंवा विरोधी महाविकास आघाडी असेल त्यांना या मुख्यमंत्री पदाच्या फॉर्म्युलाबाबतचा निकष निवडणुकीपूर्वीच तयार करावा लागेल ज्या पक्षाला सर्वात जास्त जागा मिळतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल अशा प्रकारचा एखादा निकष तयार झाला तर एक वेगळी चुरस निर्माण होऊ शकते अर्थात एकत्रितपणे निवडणूक लढवताना कोण किती जागा लढवणार आणि किती जागा जिंकणार यावर सुद्धा या यशाची मोजणी करावी लागणार साहजिकच ज्या पक्षाचे किंवा आघाडीचे बहुमत असेल त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल हे रावसाहेब दानवे यांचे विधान सर्वात जास्त व्यवहार्य आणि राजकीय दृष्ट्या योग्य वाटतं मध्यंतरीच्या काळामध्ये अजित पवार आपल्या काही सहकारी आमदारांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये जाणार असल्याच्या अफवा पसरल्या होत्या तेव्हा सुद्धा अजित पवार यांना मुख्यमंत्री पद दिलं जाईल अशाही अफवा होत्या विद्यमान राजकीय सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात निर्णय जाहीर झाल्यानंतर जी परिस्थिती निर्माण होईल त्या परिस्थितीचा विचार करून या अफवा पसरवण्यात आल्या होत्या त्यात काही तथ्य नाहीये हे स्वतः अजित पवार यांनी स्पष्ट केले तसेच शरद पवार यांनी माझ्यावर एकोणीसशे नव्वद पासून विश्वास टाकलाय या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही कोणी काय डोक्यात प्रयत्न केला तर डोक्यात घेऊ नका असं स्पष्ट मत आजच अजित पवार यांनी मांडले सध्या मुख्यमंत्री या महत्वाच्या पदावर विराजमान होण्याची महत्वाकांक्षा अनेक नेत्यांची असली तरी बहुमताचा पाठिंबा ज्या नेत्याला असेल तोच नेता मुख्यमंत्री पदावर विराजमान व्हावा हे राजकीय वास्तव ही सर्वांना स्वीकारावं लागणार आहे असो हे झालं राजकारणाचं मात्र तुमच्या मनातील भावी मुख्यमंत्री कोण आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि डिजिटल प्रभातच्या फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनलला लाईक फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका